करून घेऊन गेले ईडीच्या कार्यालयामध्ये. मी म्हणालो आप क्या करोगे, आपण मुझे अरेस्ट कर लिया है और क्या कर सकते हो, आप मुझे जेल में डालो. लेकिन याद रखना मैं आपके सामने झुकेगा नहीं. कोण हात लावू शकता, हिम्मत आहे का? तुम्ही सुद्धा हिम्मत तयार करून पाहिजे. कोण आहे काय पाहू, हे डरपूक लोक असतात सगळे. आज आम्ही भरडले जातो, आमचं अख्खं आयुष्य भरड्यात गेलेलं आहे. उद्या ही वेळ तुमच्यावर येऊ नये यासाठी आपण सतर्क राहिलो पाहिजे. निदान महाराष्ट्रात तरी असे घटने घटना घडत नव्हत्या. महाराष्ट्र यापासून मुक्त होता. या राज्यामध्ये यशवंतराव चव्हाणांपासून ते अगदी कालपर्यंत सर्व मुख्यमंत्री सगळ्या राजकीय पक्षांनी कायम एक पुरोगामी संयमाची भूमिका ठेवली होती, टीका सहन केली होती. आणीबाणीच्या काळामध्ये आम्ही पाहिलं यशवंतराव चव्हाणांवर सुद्धा काय भयंकर आरोप करून त्यांना अपमानित करणारे पत्रकार होते, तरी त्याने संयम सोडला. आम्ही दुर्गा भागवत यांची लढाई पाहिली, पु ल देशपांडे आम्हाला काय म्हणत होते राजकारणात ते आम्ही पाहिलेलं आहे. मग एखादे बाळासाहेब ठाकरे असतात ते लाट मारतात जोरदार आणि मग खळबळ असत. तरी ज्या महाराष्ट्राची परंपरा आहे त्या परंपरेला साजेशी पत्रकारिता मागे, ज्या महाराष्ट्राला दुसरी एक परंपरा आहे निर्भयपणे काम करणे, ती निर्भयता आपल्या अंगामध्ये आपण मांडतो. काय करणार सरकार करून मला अटक करून घेऊन गेले ईडीच्या कार्यालयामध्ये. मी म्हणालो आप क्या करोगे, आपण म्हणजे अरेस्ट कर लिया है और क्या कर सकते हो, आप मुझे जेल में डालो और क्या कर सकते हो, आप मुझे कभी छोड़ो. लेकिन याद रखना मैं आपके सामने झुकेगा नहीं, मरने को तैयार. पण मी मराठी माणूस आहे, मराठी पाणा आहे, मी एक पत्रकार आहे, माझ्यावर संस्कार आहे. आज ना उद्या हे सरकार जाईल आणि माझं सरकार येईल तेव्हा तुम्हाला माझ्या दारात उभं करेल. जेव्हा आपण गावात एक संघर्ष करतो मग अशी मी ऐकत होतो कसा त्रास होतो आणि अत्यंत वाईट आहे. पत्रकाराला फक्त पत्रकारिता करू द्यावी, त्याला एजंट बनवू नये हे मार्गांनी लक्षात ठेव. पत्रकारिता हा धर्म व्यवसाय ह्या सगळ्या गोष्टी मान्य करेल, तो धर्मही आहे तो व्यवसायही आहे. लोकमान्य टिळकांना केसरी चालवण्यासाठी गायकवाड वडा गहाण ठेवावा लागला. आज तशी वेळ नाहीये. आज गौतम महाराज येतात आणि ते वृत्तपत्र विकतच घेतात, म्हणजे गाय ठेवायची वेळ येत नाही. पण ज्या दिवशी गौतम महाराजांनी एनडीटीव्ही विकत घेतला त्याच्या दुसऱ्या दिवसापासून त्याचं अधपतन सुरू झालं. हे पत्रकारितेचे शाप सुद्धा असतात आणि आपल्यामध्ये ती ताकद आपल्या तपस्येने निर्माण झाली पाहिजे आणि तपस्या आपण करायला. संमेलन होतात देशमुख साहेब, लोक जमतात, पण या सगळ्या पत्रकारांवर जे ग्रामीण भागात काम करतात ते फार मोठं सैन्य आहे. इन्साफ के शिपाई, न्यायासाठी लढणारे शिपाई आहे, अन्यायाविरुद्ध लढणारी फौज आहे. त्याला त्या पद्धतीचं प्रशिक्षण आणि त्यांची मानसिकता तयार करण्याचं काम आपण केलं पाहिजे आणि त्यासाठी सरकारकडे अपेक्षेने न पाहता आम्ही उभे राहिलं पाहिजे त्यांच्या पाठीशी संघटन म्हणून. अशी मजबूत संघटना आपण निर्माण केली पाहिजे जी पूर्वी होती. मला आठवत आहे आमच्या वृद्धामध्ये असेल कदाचित,
पण आमच्या शिवसैनिकांनी काही पत्रकारांवर हल्ले केले मुंबई, तेव्हा शिवसेना भवनासमोर देशभरातले पत्रकार धरणा धरून बसले होते, मोठे मोठे पत्रकार आज आहेत ते सगळे, पण नंतरच्या काळामध्ये कधी असं आंदोलन झालं? पश्चिम बंगाल पासून देशभरामध्ये सर्वत्र हल्ले झाले, शशिकांत वालेच्या घरी मी गेलो होतो, कोकणामधला जो पत्रकार मारला गेला त्याचं घर मी पाहिलं, त्याची त्याचा मुलगा, त्याची आई, त्याची कुटुंबाचा आक्रोश मी पाहिला, तो जर विकला गेला असता तर तो जिवंत राहिला असता, पण नाही, त्याचं पत्रकार म्हणून त्याची कारकिर्द लहान असेल, त्याचं वृत्तपत्र लहान असेल, पण तरी त्याने त्याच्या गावात त्याच्या शहरामध्ये एक पळती पेटवली आणि आपल्या सगळ्यांना एक दिशा। मी असं म्हणत नाही सगळ्यांनी गेलं पाहिजे, पण तयारी ठेवली पाहिजे, कोणी वारत नाही, इतके वर्ष फारो धमके आहेत, कोण हात लावू शकता, हिंमत आहे का? तुम्ही सुद्धा हिंमत तयार ठेवली पाहिजे, कोण येत आहे पाहू, हे डरपोक लोक असतात सगळे, राज्यकर्त्यासारखा डरपोक माणूस नसतो, हुकुमशहासारखा डरपोक माणूस नसतो, फार घाबरून लोक असतात, त्यांच्या अंगावर जायचं असतं, एका बातमीच्या विरोधात तो उभा राहिला असेल तर चार बातम्या त्याचा आपण छापला पाहिजे, तुला मी घाबरत नाही, हे दाखव आणि ज्या दिवशी आपण हे करू त्या दिवसापासून पुन्हा एकदा पत्रकारितेला एक नवं तेज आणि नवीन प्रतिष्ठा निर्माण होईल, लोक आपल्याकडे आशेनं पाहतील, आणि माझं खरं शस्त्र कोणतं असेल, राजकारण किंवा संसदेचं सदस्यपद नसून आजही माझं खरं शस्त्र ही माझी लेखणी आहे, मला माहिती आहे भला भला मिळवू शकतो माझ्या लेखणी, भीती त्याला वाटते माझ्या अधिकारणाची, तुमचीही वाटली पाहिजे, आणि जेव्हा या राज्यातून आलेल्या प्रत्येक तालुक्यातून आलेले पत्रकार मंडळी इथे बसलेले आहेत, जेव्हा तुम्ही ठरवा की मी खरोखर अशा पद्धतीनं काम करेल, तेव्हा महाराष्ट्र पुन्हा एकदा उभा राहील, एवढंच सांगण्यासाठी मी घ्या, बाकी काय सांगायचं, तुमचे प्रश्न आहेत, प्रत्येकाचे प्रश्न आहेत, त्या प्रश्नांसाठी आम्ही जेवढं शक्य आहे तेवढा आवाज उठवू, बोलू, करून घेऊ, आम्ही काय मंत्री नाही, आमचं सरकार होतं तरी आमचं कोणी फार ऐकत नव्हतं, सरकार एक वारंट ऐकत, आणि मग फार निर्माण काम करावं लागतं विद्यालयाला माहिती, पण तरीही हवं ते काम करून घेण्याची ताकद वृत्तपत्र आम्ही केलंय ते काम, मी माधुराव गडकरींबरोबर काम केलंय, वृत्तपत्राची ताकद काय असते आम्ही पाहिलेलं आहे, सरकार कसं चळाचळा कापायचं त्या संपादकाला आणि पत्रकाराला हे आम्ही पाहिलेलं आहे, हे आम्ही सगळे अनुभवलेलं आहे, की तुम्ही सुद्धा त्या पद्धतीनं अनुभवण्याचा प्रयत्न करा, आणि तुम्हाला स्वतःलाच गर्व वाटला पाहिजे, होय मी एक निर्भीड आणि निपक्ष पत्रकार, हा जरी संदेश तुम्ही आज घेऊन गेला तरी आपली तुमची परिषद यशस्वी झाली असं मी मानतो।